नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून ग्राहकांच्या संरक्षणासाठी बनवलेले सर्व कायदे व त्यांचा वापर ग्राहकांना करता यावा यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार DS बोबडे, ND काळे, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य मोहनराव घनवट, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा संघटक किरण बोळे, ग्राहक राजा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राचार्य सतीश जंगम, तालुका संघटक किरण जाधव व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी ग्राहकांच्या संरक्षणासाठी बनवलेले कायद्यांविषयी माहिती देताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास कायद्याचा वापर करत सतर्क राहण्याचे आवाहन केले। ग्राहक संरक्षण कायद्याचं नक्की स्वरूप काय आहे ते थोडक्यात सांगतो आणि मग मी बाकीच्या गोष्टींकडे येतो। सर्वात महत्वाचं म्हणजे 24 डिसेंबर 1986 ला आपला पहिला ग्राहक संरक्षण कायदा हा मंजूर झाला, त्यामुळे तेव्हापासून आपल्याला 24 डिसेंबर हा जो दिवस आहे तो आपण ग्राहक दिन म्हणून साजरा करतो। त्यानंतर आता 2019 ला नवीन कायदा आलेला आहे, ग्राहक संरक्षण कायदा तो मला वाटते 2020 मध्ये लागू झालेला आहे जून महिन्यापासून। आणि त्याच्यामध्ये आणखीन काही बऱ्याच चांगल्या 86 कायद्याच्या त्याच्यामध्ये आणखीन काही चांगल्या सुधारणा करून हा कायदा आणलेला। परंतु या दोन्ही कायद्यांचं जर बघितलं तर महत्वाचं जे काही अधिकार आहे ग्राहकांचे ते 6 अधिकार बेसिक तुम्ही बघितले वाचले असतील बऱ्याच लोकांनी, ज्यांनी काही काही वेळेला मला वाटते नागरिक शास्त्रामध्ये पण 10वीच्या ह्याच्यात आहेत बऱ्यापैकी, किंवा MPSC चा अभ्यास ज्यांनी केलेला आहे MPSC च्या अभ्यासात पण आहेत। तर त्यापैकी सर्वात महत्वाचे अधिकार काय की सुरक्षिततेचा अधिकार, म्हणजे ग्राहकाला जे आहे सुरक्षित वस्तू मिळाली पाहिजे, मग भलेही ते एखादी पेस्ट असेल, साबण असेल किंवा कुठले एखादा खाण्याचा पदार्थ असेल, हे अधिकार आहे। त्यानंतर त्याला निवड करण्याचा अधिकार आहे, म्हणजे एकच दुकानदार असा आग्रह करू शकत नाही की ह्या विशिष्ट ब्रँडचीच पेस्ट घ्यावीस तू किंवा ह्या विशिष्ट ब्रँडची समजा साबण घ्यावा, तेल घ्यावा, जे काय असेल, तर ह्या पद्धतीने निवड करण्याचा अधिकार आहे। त्यासोबतच त्याला माहिती घेण्याचा पण अधिकार आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी तो निवडतो, म्हणजे कुठलीही एखादी मी म्हणतो चला पेस्टच घ्या, तर त्याची एक्सपायरी डेट काय आहे, त्याच्यामध्ये त्याचं वजन किती आहे, त्याचं पॅकिंग कधी झालेलं आहे, त्याचं पॅकिंग समजा कुठं बनवलेलं आहे, ह्या जी आहेत म्हणजे प्रत्येक वस्तूची माहिती। जसं की मला वाटतं बोळे साहेबांनी माझी सोनारच सांगितलं की तुम्ही माहिती घेतली पाहिजे ना 18 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे, म्हणजे कुठं कशाचं वजन लावते, ही तुम्हाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे। सोनार तुम्हाला म्हणू शकत नाही की मी सांगणार नाही, तुम्ही मुद्दा काय होतो की तुम्ही विचारत नाही। तर ही सर्व जी काय आहे तुम्ही जे घेणार आहे तुम्ही जे काय देणार आहे त्याची पूर्णपणे तुम्ही माहिती घेतली पाहिजे। त्याशिवाय तुमचा चौथा अधिकार म्हणजे तक्रार करण्याचा अधिकार आहे, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आता यांनी जर सांगितलं महिंद्रा कंपनीच्या गाडीचा विषय बोलला की तुम्हाला कंपनीकडे किंवा संबंधित ज्या आस्थापना असेल जी काही जिथून तुम्ही खरेदी दुकान असेल त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार केली पाहिजे की बाबा अशी अशी आहे, आणि त्यांनी जर दाद दिली नाही तर त्यानंतर पुढचा विषय तो तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे, किंवा आपलं ग्राहक न्यायाधिकरण जे आहे फोरम जो आहे कंझ्युमर फोरम त्याच्यामध्ये तुम्हाला दाद मागायला लागते। म्हणजे पहिल्यांदा तुमची दाद जी आहे ती तुम्ही त्या संबंधिताकडे मागायची आहे की बाबा तुम्हाला समजा एक्सपायरी डेट वस्तू दिलेली आहे किंवा ह्या पद्धतीने खराब वस्तू आहे, आणि तो जर ऐकून घेत नसेल, तो जर तुम्हाला सहकार्य करत नसेल, तर तुम्ही निश्चितपणे न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात दाद मागण्याचा अधिकार आहे। हे 5 अधिकार महत्वाचे आहेत, आणि शेवटचा अधिकार जो आहे तो ग्राहक शिक्षण हा सर्वात महत्वाचा अधिकार मी कुठल्या दृष्टिकोनात म्हणतो, कारण बहुतांश ह्या 5 ज्या अधिकारांची अंमलबजावणी का होत नाही तर ते ग्राहकांचं अज्ञान असतं, आणि त्याच्यासाठी ग्राहक शिक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती शासनाची जेवढी आहे त्यासोबतच ज्या काही ग्राहक हितासाठी ज्या काही संघटना आहेत त्या सर्वांची देखील आहे। त्याच्यामध्ये प्रशासनासोबत तुमचं योगदान आहे, माझं म्हणणं आहे की प्रशासन 2 पावलं पुढे जाऊन काही ठिकाणी ग्राहक संघटनांचं काम चालू आहे, म्हणजे तुम्ही जे उदाहरण फलटणचं सांगितलं अशा बऱ्याच ठिकाणी आहेत उत्तम, म्हणजे मला इतर हा विषय माहिती नव्हता जो काही तुम्ही बोलेरोत सांगितला किंवा इतर काही तुम्ही उपक्रम राबवता, म्हणजे हे आहे की आमच्याकडे ते विषय न येता तुमच्या संघटनेच्या माध्यमातून सोडवले जातात, ग्राहकांचं त्यातून शिक्षण होतं, त्यातून त्यांचं प्रशिक्षण मिळतं ग्राहकांना, आपले हक्क काय आहेत, कायद्याने दिलेले काय हक्क आहेत ती माहिती होणार, त्यांची मग पुढचं स्टेप आहे तुझी अंमलबजावणी करणं। सुरेश तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण।